विद्या पवार ची कमेंट होती की कैरीची चटणी दाखवा, तर माझ्या पद्धतीनं दाखवते कैरीची चटणी। कांदा आणि टोमॅटो मोठा मोठा चिरून घेतला मिक्सरच्या भांड्यात। कांदा, कैरी, शेंगदाणे, जिरे, लाल मिरची, हळद, धने पावडर आणि मीठ। तर पहिलं भांडं काढलंय असं, आता टाकते लसूण। तर अशा पद्धतीने आपली चटणी बनून तयार आहे आंब्याची। यात तुम्हाला फोडणी टाकायची असली तर टाकू शकता, कच्ची खूप छान लागते। तर चटणीचे अनेक प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार दाखवलाय, तर लवकरच दुसरा प्रकारही दाखवेन। सकाळचे वाजलेले 7:30, घड्याळात पाहू शकते तुम्ही, आणि माझे सगळे म्हणजे टोटल सगळे कामं झालेत, कपडे, भांडे, स्वयंपाक, देवपूजा, कुत्र्याला खायला टाकलं, आणि आता आपल्याला जायचं आहे नर्सरीमध्ये कामासाठी। आणि या ठिकाणी डबा पण भरला आहे, तर एका चटणी, पातळ भाजी, चपात्या, शिरा, भात असं घेतलेलं आहे मी। तर चला मग जाऊयात बागेत। हाय हाय हाय। 8 आणि अर्ध्या तासापासून भरतोय आम्ही पिशव्या, तुम्ही पाहू शकताय। आणि या ठिकाणी आहे सॅम, खेळतोय। काय झालं? माझ गुड सरकी।
मातशे बेगा इकडे तुल करून कॅमेरा इकडे मोर किती छान आवडतो वडेल वडेल लई मोर आहे का आता आमच्या गाडीला आल्या आडवा आलेला वडेल किती मोर येत होते बघ पण आता ते कुत्रे असल्यामुळे येऊ देत मोरा कुत्र्याला बंद करू कुठं खोट कोण व्हायचं कुत्रे गाळीत करून मग बघू नका जा नाही बघत हळू जा चाचा वाट केलं कुणासाठी केलं चाचा वाट
त्याच्यावर पाहिजे देऊ नको, चहाच्या आल्यावर रागवते बघ अजून। काल कसं करत होतं डुंबा डुंबा डुंब्या, तूच केला डुंबा खराब म्हणत होतं बघ। आल्यावर अजून खायचा आता गजरच आहे आल्यावर। बसून मुंबईला गेला बसून खेळ बाळा बसून असं झाले मग करून घ्या मस्ती तवर आमचे तर चालूच आहे मस्ती काहीच तस बोलू नी बाळा वांगे अशी चपाती असू दे पूर्ण चपाती मग ठेव अगला तुझी दी मग बकरी मम्मीला पप्पाला बकरी